न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली घरे पाटाच्या जमिनीवर अतिक्रमण आहे असे म्हणून काढल्यास दलित भटक्या विमुक्तांना उपासमारीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे विजयंतीच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेणके आणि बादल गायकवाड यांनी पाहणी केली. दलित भटक्या विमुक्तांना निवासासाठी किंवा शेतीसाठी गायरान जमीन दिली आहे त्यांना अतिक्रमण समजणे चुकीचे ठरेल. त्यामुळे घाईणी निर्णय न घेता शहानिशा करून खरोखर अतिक्रमण असेल तर या भटक्यांना पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी विजयंतीच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेणके यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. पेठ रोड मसोबा नगर पंचवटी येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर उपस्थित आहे आणि अगदी दुःख वाटत आहे की जो 40-45 वर्षापासून इथे राहणारा जो पालात राहणारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे इथे पाल आहेत 15 पाल आहेत त्या 15 पालांना एक पोलिसांनी एक दिवसाची नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी जेसीबी आणून त्यांच्या सगळ्या झोपड्या उठवलेल्या आहेत. त्यांना कोणत्याही पर्यायी जागेची व्यवस्था शासनाकडून झालेली नाही. त्याच्यामुळे हे सगळेजण पवित्र्याच्या आंदोलनात आहेत की जोपर्यंत आम्हाला पर्यायी व्यवस्था पर्यायी जागेची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि मला स्वतःला मी सुद्धा एका वंचित समुदायातून येते. नाथपंथी डवरी गोसावी सारखाच एक पालात राहणारा भटका समाज आहे त्या समाजाला मी बिलॉंग करते. मी स्वतः हे बघितलेलं आहे की या समाजाला जोपर्यंत आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार नाही त्याच्याशिवाय यांचा विकास होणार नाही. मग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं म्हणजे काय? अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टींची शाश्वती आपल्याला लोकशाही आपली राज्यघटना देते. परंतु दुःख असं आहे की आज नाशिकमध्ये अन्नाची वस्त्राची आणि निवाऱ्याची ह्या कोणतीही व्यवस्था या समाजासाठी झालेली नाही. अगदी त्यांची माफक आणि मानवतेची मागणी आहे की तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल रस्ते रुंदीकरण करायचे असतील डीपी रोड मधला रस्ता करायचा असेल तर नाशिकने महापालिकेने अवश्य करावा पण त्याआधी आम्हाला पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी. आंदोलन करणारच ना आंदोलन करावंच लागणार त्याच्यासाठी काय माहिती का एक विसंगती आम्हाला दाखवावी लागेल. जेव्हा हे शिंदे सर शिंदे एकनाथजी शिंदे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते नगर विकास मंत्री होते आणि तेव्हा अंबरनाथ येथे ह्याच भटक्या समाजाची मोठी वस्ती आहे जी सरकारी ग्राउंडवर गेले 35-40 वर्ष राहत होती आणि तिथल्या सुद्धा महानगरपालिकेने कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेने ती वस्ती उठवण्यासाठी यांना नोटिसेस दिल्या होत्या. म्हणजे यांच्यासारखाच जो समाज आहे यांना म्हणजे यांना नाही तिथल्या समाजाला नोटिसेस दिल्या होत्या. तेव्हा आम्ही एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री होते त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो होतो आणि सांगितलं होतं की ही 35 वर्ष इथे राहत आहेत हे सरकारी ग्राउंड असलं तरी जोपर्यंत तुम्ही यांना पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत यांना उठवायचं नाही. आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेने विजय वडेट्टीवार नानाभाऊ पटोले यांच्या मध्यस्थीने ते प्रकरण थांबवलं होतं त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली होती आणि तो प्रश्न सुटला. मग इथे का आता सरकारबद्दल महाविकास आघाडीमधून ते बीजेपी बरोबर जाऊन जर मुख्यमंत्री झाले तर इथे का ते असं करू शकत नाही? 40 वर्षामध्ये आमचं मतदान घ्या तुमची व्यवस्था करू पण त्यांनी कार्यकर्त्यांनी आमची काही नळाची व्यवस्था केली नाही का लाईटीची केली नाही का घरादाराची केली नाही. एवढ्या वर्ष राहिले पण आमचा काही फायदाच केला नाही त्यांनी. नुसतं या हात जोडत्या मत घ्या निघून जाते टायमाला आमच्या इथं इथं येऊन सनी आम्हाला काय म्हणले नाही का तुम्ही सरकून घ्या का काय घ्या कुणी एक कार्यकर्ता इथं आला नाही. मी नाना गणपत शिंदे इथं जवळजवळ मला 40 वर्ष झाले हा रस्ता झाला त्याबद्दल आम्हाला काही वाद नाही. डीपी रोड आहे त्यांचा त्यांनी करावा शहराची प्रगती व्हावा त्याबद्दल आम्हाला त्यांचा काहीच अडथळा नाही. आमचे जे अडथळ्यात घरं येत होते ते त्यांनी काढले जे निघत नव्हते ते सुद्धा काढले पण जे आम्हाला जी आता उरलेली जागा आहे ना ती त्यांनी द्यावा. पाणी पावसाचे दिवस आहे लेकरं बाळ आहे लहान लहान बाकीचे पोरं तर एवढे 2-3 दिवसात एवढे आजारी पडले का त्यांना सारखा दवाखाना चालू आहे. बस एवढीच नम्र विनंती आहे. न्यूज इंडिया 27 साठी इम्रान शेख नाशिक.